सगळ्या ईडीच्या धाडींवरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। कोरोना काळात साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार हा धक्कादायक प्रकार असल्याचं बोंडे यांनी म्हटलंय। दरम्यान अशा प्रकारे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार होत असेल तर ही गंभीर बाब असल्याचं बोंडेंनी म्हटलंय। 80 कोटी लोकांच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे, सर्वांना लस मिळाली पाहिजे, याची काळजी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करत होते, रेमडेसिवीरची काळजी करत होते, व्हेंटिलेटरची काळजी करत होते, आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामधलं महाविकास आघाडी सरकार जर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत असतील तर ही अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे। मुंबईत ईडीच्या धाडी पडल्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करून आदित्य ठाकरेंना टोला लगावला। कुणी जरा पेंग्विनला विचारा आता कसं वाटतंय असं ट्विट नितेश राणेंनी केलं। तर आज सकाळपासून मुंबईमध्ये 17 ठिकाणी ईडीच्या धाडी पडल्यात आणि या सगळ्या धाडीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी एक खोचक ट्विट केले, आदित्य ठाकरेंना ट्विटरवरून टोला लगावला। कुणी जरा पेंग्विनला विचारा आता कसं वाटतंय गारगार वाटतंय असं ट्विट नितेश राणेंनी केलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विटर विरोधात दाखल केलेला खटला किला कोर्टानं रद्द केला। आपल्या विरोधातल्या आक्षेपार्ह ट्विट्स आणि अपमानकारक मजकूर हटवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका राऊतांनी 2021 कोर्टात दाखल केली होती। मात्र सुनावणीला राऊत आणि त्यांचे वकील प्रत्येक तारखेला गैरहजर राहत होते, त्यामुळे खटला प्रलंबित ठेवून काही साध्य होणार नाही असं म्हणत कोर्टानं राऊतांवर ताशेरे ओढलेत।